मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ठाण्यातील 25 वर्षीय शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुतळा कोसळल्यानंतर आपटे नॉट रिचेबल असून घराला टाळं ठोकून तो फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र शिवरायांचं इतकं महत्त्वाचं शिल्प उभारण्याची जबाबदारी फारसा अनुभव नसलेल्या आपटेलाच का देण्यात आली हा प्रश्न आता अधिक गडद बनला आहे. यामागे ठाणे वा कल्याण कनेक्शनसोबत आणखी काही धागेदोरे असल्याच्या शंकाही व्यक्त होत आहेत. यातूनच आपटे चालतो तर मग महेंद्र थोपटे यांच्यासारखे सिद्ध हस्तशिल्पकार का चालत नाही असा सवालही शिवप्रेमींकडून उपस्थित करण्यात येतो आहे. आपटेला पुतळ्याचं काम देण्यामागचं नेमकं गोडबंगाल काय असावं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोल बिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील गल्ल्याबोळ्यांपासून ते मुख्य रस्त्यापर्यंत सर्वदूर महाराजांचे पुतळे ताठकण्याने उभे आहेत. मात्र सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या काही दिवसात महाराजांचा पुतळा काय उभारला जातो, त्याचं लगेच पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण काय होतं आणि तो काही दिवसातच कोसळतो काय, हे सगळंच भुचकळ्यात टाकण्यासारखं आहे. आता हा पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयदीप आपटे हा मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीचा प्रोप्रायटर आहे. अवघ्या 25 वर्षाच्या जयदीपचा कल्याणमध्ये कारखाना आहे. त्याच्या गाठीशी अनुभव होता तो 1.5 ते 2 फुटापर्यंत पुतळे उभारण्याचा. तरी देखील त्याला नौदलाकडून हा पुतळा उभारण्याचं कंत्राट कसं दिलं गेलं असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे. राजकोटवरील महाराजांचा पुतळा 28 फूट उंचीचा होता. इतक्या उंचीचा पुतळा तयार करण्यासाठी साधारणपणे 3 वर्षाचा कालावधी लागतो. मात्र आपटे याने हे काम काहीच दिवसात पूर्ण केल्याचं सांगितलं जातं. त्यातून या सगळ्यामध्ये कमालीची घाई गडबड आणि बेपरवाई झाल्याचं स्पष्ट झालं. आपटेवर एवढी मेहर नजर का, असा कुठला धागा जुळला की लगेच त्याच्यावर इतकं मोठं काम सोपवलं गेलं, असे प्रश्नही सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. भारतीय आधुनिक शिल्पकलेचा पाया महाराष्ट्रात रचला गेला तर राज्याच्या स्थापनेनंतर शिल्पकला आणखी भरत गेली. गणपतराव म्हात्रे, बाळाजी वसंतराव तालीम, विनायक करमरकर, सदाशिव साठे, राम सुतार, बी आर खेडकर अशा अनेक शिल्पकारांनी या कलेला समृद्ध केलं. प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे यांचेही शिल्पकलेतील योगदान महत्त्वपूर्ण मानलं जातं. मागच्या 20 वर्षापासून ते आपल्या कला संस्कार या कलादालनाच्या माध्यमातून शिल्पकला क्षेत्रात कार्यरत आहेत. महापुरुषांची उंच शिल्पे साकारण्यात त्यांचा हातखंड आहे. देशातील विविध राज्यात त्यांनी अशा प्रतिमा उभारल्या पण आहेत. रोह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा 25 फुटी पुतळा त्यांनीच साकारलाय. चबुतऱ्यापासून या पुतळ्याची उंची 50 फूट असून कास्य धातूमध्ये तयार केलेल्या या पुतळ्याचे वजन 8.5 टन आहे. शिवरायांच्या या पुतळ्याचे पूजन नुकतेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. राम सुतार यांनीही अनेक देखणी शिल्प उभी केल्याचं आपण नेहमी ऐकत असतो. महाराष्ट्रासह देशात थोपटे, राम सुतार यांच्यासारखे आणखी खूप जण आहेत ज्यांना हे काम दिलं तरी काही हरकत नव्हती. मुद्दा एवढाच आहे की अनुभवी शिल्पकार असताना आपटेला पुतळ्याचं काम कसे काय दिलं गेलं हेच कोडं सगळ्यांना पडलं आहे. दुसरीकडे कलाकाराचा दोष मानता येणार नाही असं सांगत कला शिक्षण तज्ज्ञ महेंद्र दामलेंसारख्या मंडळींनी आपटेला एक प्रकारे पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिल्पकार गिरीश आरज यांनी पुतळ्याची जागा चुकल्याचा मुद्दा मांडला आहे. आपटेच्या चुकीवर पांघरून घालण्याचं काम तर दामले प्रवृत्ती करत नाही ना, अशाही शंका या निमित्तानं उपस्थित करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी या पुतळ्याच्या दर्जाबाबत आधीच शंका उपस्थित केली होती पण पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे या मुद्द्यावर संबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मराठा संघटनाही आक्रमक झाल्या असून कोल्हापुरात या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं तर मालवणमध्येही बंदची हाक देण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत असून आपटे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपटेला काम देण्यामागचे कारण काय आहे, केवळ CM पुत्राचं कनेक्शन आहे की कुठली संकुचित वा पारंपरिक मानसिकताही त्याला कारणीभूत आहे हा संशय आता अधिकच बळावला आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.